बातमीवाला नया जमाना गोर गरिबांची घर उद्ध्वस्त करणारे तहसीलदार मॅडम होश में आओ होश में आओ होश में अरे होश में आके बात करो बात करो बात करो बात तो तुम्ही करनी आहे शेवटी माझ्यावर आणि जी गोष्ट मी केलीच नाही त्याबद्दल जर कोणी आरोप करत असेल मी थोडी अग्रेसिव्ह झाले मी पण मान्य करते. मी जे काही बोलले जो वर्ड मी यूज केला तो मलाही वाटलं की आपण असं नाही बोलायला पाहिजे. पण जेव्हा आपल्यावर कोणी आरोप करते आणि जी गोष्ट आपण ती केलीच नाही त्या माणसाबद्दल ज्याने कोणी ती व्हायरल केली ज्याने कोणी बनवली त्या माणसाबद्दल माझा तो वर्ड होता आणि तो अजूनही आहे. पण ही वसईकर जे जनता आहे जे नागरिक आहे ते माझ्यासाठी देव आहे आणि त्या देवाच्या पाठिंब्यामुळेच मी आज या ठिकाणी काम करू शकते आहे. तिथे चाळी बांधल्या आणि आज जर त्या चाळीवर कारवाई होत असेल तर लोक बिल्डरची कॉलर पकडतील अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. म्हणून हे बिल्डर नालायकगिरी करतायत आणि त्या लोकांना भडकवतायत आणि खरं म्हणजे पोलीस सांगतायत की तुम्ही मोर्चा काढू नका आणि कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. खरं म्हणजे त्या बिल्डरांनी कायदा सुव्यवस्था बिघडवायला घेतलेला आहे. ते बिल्डर अतिशय लपतछुपत फिरत आहेत. त्या बिल्डरांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बिल्डरांवर FIR झाली पाहिजे. वसईची जनता हळवा नाही हा शब्द वापरत असताना त्याला कारणीभूत सर्वस्वी परिणामाला जबाबदार हे बिल्डर आहेत. त्या बिल्डरांच्या मुले वसईच्या जनतेला आज तहसीलदारांनी हळवान सांगितलेलं आहे. मला असं सांगायचं आहे ह्या मोर्चाच्या आंदोलनातून आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही ठामपणे मागणी करत आहोत की वसईच्या तहसीलदार आणि वसई पोलीस स्टेशन ह्या लोकांनी त्या बिल्डरांवर FIR दाखल झाली पाहिजे. परंतु त्या बिल्डरांना पाठीशीच घालण्याचं काम इथलं तहसीलदार करत आहे. तहसीलदार वसईची जनता हैवान आहे का? खरंच हैवान आहे. जर हैवान आहे वसईची जनता जर हैवान आहे तर मग त्यांनी 2.5 वर्ष वसईमध्ये काढले कसे? नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब. मैं हूं युसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर. दोस्तों, इस समय एक विषय वसई विरार अंतर्गत सबसे हॉट विषय है, सबसे गर्म विषय है, मामला काफ़ी संगीन मामला है. मामला है कनेर फाटा तोड़क कार्रवाई का. उस कार्रवाई में दिन ब दिन नई नई चीज़ें सामने आ रही, दिन ब दिन नए नए विवाद सामने आ रहे हैं. उसी मामले को लेकर लाल बावटा पक्ष ने आज तहसीलदार कार्यालय पर एक मोर्चा लाने वाले थे, लेकिन मोर्चा फिलहाल स्थगित है. और यहाँ उनका एक प्रतिनिधिमंडल आया. मोर्चा स्थगित करने के पीछे कारण 10वीं और 12वीं के परीक्षा है, उनको ध्यान में रखा गया है. तो इनका शिष्टमंडल आया. इनके शिष्टमंडल से हम बात करते कि क्या चर्चा हुई, लेकिन उसके पहले एक विषय और है, उसके बारे में बताना चाहूँगा कि एक विषय वसई विरार अंतर्गत अभी तहसीलदार मैडम की जो कार्रवाई हुई उसके बाद लगातार तहसीलदार मैडम के ऊपर एक तहसीलदार मैडम के खिलाफ एक ऑडियो वायरल हुआ जिसमें ये आरोप लगाया गया कि तहसीलदार मैडम ने कुछ पैसे लेकर कार्रवाई को दूसरी जगह मोड़ा. हमने इसकी वीडियो लगाई और ये मांग की है कि इस वीडियो ऑडियो की जांच होनी चाहिए. जो कोई तहसीलदार की बदनामी कर रहा है उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि अगर उनके आरोपों में सच्चाई है तो उनको प्रूव करना है, नहीं तो ऐसे आरोप नहीं लगाना है. तो ये बात अपनी जगह है. लेकिन इस ये बात जब ऑडियो वायरल हुई तब कई लोग लगातार तहसीलदार मैडम को फ़ोन करके इस बारे में इसकी सत्यता की पुष्टि करने के लिए फ़ोन कर रहे थे. और उसी तहसीलदार मैडम कहीं ना कहीं एक भावनाओं में तहसीलदार मैडम को ये बार 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 जब ये फ़ोन ना रहे थे तो परेशानी में उन्होंने एक पत्रकार को कुछ इस तरह से बोल दिया कि वसई की जनता हैवान है. तहसीलदार मैडम उस मामले पर तहसीलदार मैडम ने हमारे चैनल पर बाकायदा अपनी प्रतिक्रिया देते हुए ये कहा कि मेरा कहने का मतलब तहसील वसई की जनता को लिए नहीं है. वसई की जनता काफ़ी बेहतरीन है. मैं 2.5 साल से यहाँ अगर यहाँ काम कर पा रही हूँ तो वसई की जनता के हिसाब से ही काम कर पा रही हूँ. लेकिन ये जो उस समय परिस्थितिवश ऐसे मेरे मुंह से ऐसे जो वर्ड निकले ये उन लोगों के संदर्भ में थे जो गलत तरीके से बदनामी कर रहे हैं. तो तहसीलदार मैडम, ये जो लाल बावटा जिनकी मैं बात कर रहा हूँ ये लोग भी इस मुद्दे पर खास तहसीलदार कार्यालय में आए थे कि मैडम ने ये शब्द बोले तो बोले क्यों. तो कहीं ना कहीं इनको भी मैडम ने वही जवाब दिया है और हमारे चैनल पे मैडम ने बाकायदा वीडियो के रूप में जवाब दिया. हम बात नहीं, मैं भी कनेर फटा में जो थोड़ा खड़े हुआ उसके बाद कुछ ऑडियो वायरल हुआ, उसके बाद एक ऑडियो आपका सामने आया जिसमें तालुका वासियों में काफ़ी द्वेष है, काफ़ी आपको लेकर कई तालुका वासियों में एक अलग सा माहौल है, क्या उस पर कहना चाहिए? मतलब त्याच्याबद्दल असं सांगायचं आहे, मी या तालुक्यात 2.5 वर्षापूर्वी जॉईन झाले. लोक असं म्हणतात की मी या तालुक्याची पहिली लेडी तहसीलदार आहे. आणि जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा बरेच लोकांना वाटत होतं आपली तालुका मोठा तालुका आहे, साधारण 20 ते 25 लाख लोकसंख्या आहे आणि अशा तालुक्याचा कार्यभार ही लेडी ऑफिसर सांभाळू शकेल की नाही ही सग बऱ्याच लोकांनी मला बोलून दाखवलं.
काही लोकांच्या मनात असेल, पण बरेच लोक माझ्याकडे यायचे, ते माझ्यासमोर बोलून दाखवायचे. पण हे जे मी 2.5 वर्ष या ठिकाणी कम्प्लीट करू शकले, हे केवळ आणि केवळ जी वसईकर जनता आहेत त्यांच्या सहकार्याने मी 2.5 वर्षाचा कार्यकाल अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण केलेला आहे. मी बरीच कामं पण केलेली आहे या ठिकाणी, आणि माझा नेहमी हाच उद्देश असतो की सामान्य माणसाचं काम कशा प्रकारे मार्गी लागेल. माझ्याकडे मी काय कामं केले त्याची लिस्ट पण आहे, तुम्ही जर मागणी केली किंवा बघू शकता या ठिकाणी. त्या ठिकाणी जी कारवाई केली, आम्ही पण लोकांप्रती तेवढे सेन्सिटिव्ह आहो, कुणाला घर बेघर करणं हे आम्हालाही पटण्यासारखं नाही आहे. शेवटी तेही लोक स्वतःच्या घामाचा पैसा हे करून छोटं मोठं घर घेत असतात. पण त्याच खैरपाड्याच्या संदर्भात वर्तमानपत्रात कायम बातम्या येत होत्या, मग त्या अनुषंगाने आमचंही आमच्यावर पण आरोप होत होते, म्हणून त्या अनुषंगाने ती कारवाई आम्ही त्या ठिकाणी घेतली. ती कारवाई करत असताना फक्त कमर्शियलच बांधकामं तोडल्या जातील याची आम्ही दक्षता घेतली. मॅक्झिमम जे शटरवाले गाडे आहेत तेच आम्ही तोडलेत. कुणीही बेघर होणार नाही हीच भूमिका आमची आणि पोलीस प्रशासनाची पण त्या ठिकाणी होती. ही कारवाई झाल्यानंतर एक व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला, ऑडिओ क्लिप, की माझा मी काहीतरी तेथून आर्थिक लाभ घेतला म्हणून मी ती कारवाई थांबवली, असे माझ्यावर आरोप झाले. शनिवारी दिवसभर मला बरेच तुमच्यासारखे जे पत्रकार बांधव आहेत माझे त्यांचा फोन येत होते. मग मी पण वैतागली होती, कारण मी काही असं काही केलं नाही आणि माझ्यावर आरोप होत आहे. अशाच परिस्थितीत संध्याकाळी त्या मॅडमचा फोन आला आणि मॅडम मला डायरेक्टली विचारायला लागल्या. तर ऑब्व्हियसली मी पण एक माणूस आहे शेवटी, माझ्यावर आणि जी गोष्ट मी केलीच नाही त्याबद्दल जर कोणी आरोप करत असेल, मी थोडी ॲग्रेसिव्ह झाले मी पण मान्य करते. मी जे काही बोलले, जो वर्ड मी यूज केला, तो मलाही वाटलं की आपण असं नाही बोलायला पाहिजे. पण जेव्हा आपल्यावर कोणी आरोप करते आणि जी गोष्ट आपण ती केलीच नाही, त्या माणसाबद्दल ज्याने कोणी ती व्हायरल केली, ज्याने कोणी बनवली, त्या माणसाबद्दल माझा तो वर्ड होता आणि तो अजूनही आहे. पण ही वसईकर जे जनता आहे, जे नागरिक आहे, ते माझ्यासाठी देव आहे आणि त्या देवाच्या पाठिंब्यामुळेच मी आज या ठिकाणी काम करू शकते आहे. म्हणून कृपया माझ्या त्या शब्दाचा कुठे दुसरीकडे अर्थ लावून मॅडमनी लोकांची भावना दुखवल्या, मन दुखवली असा अर्थ कृपया काढू नका. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करेल, कृपया माझ्या म्हणण्याचा असं गलत अर्थ घेऊ नका. ज्यांनी कोणी ती क्लिप बनवली, ज्यांनी माझ्याविषयी वाईट बातमी पसरवली, जे की मी केलंच नाही, त्या माणसाबद्दल मात्र माझा तो शब्द आहे आणि तो अजूनही राहणार. सवाल ये है कि इस सब में कहीं ना कहीं प्रशासन पर सवाल उठ रहे हैं, गरीब जनता पीस रही है, लेकिन कुछ ऐसे वीडियोस हैं और जो बकायदा वायरल भी हुए जिसमें कुछ लोग ऐसे जो जनता को भड़का रहे, रोड जाम करने के लिए भड़का रहे और पत्थरबाजी करने के लिए, आखिर ऐसे लोगों को चिन्हित करके उन पर कार्रवाई क्यों नहीं किया जा रहा? जिसने उनको भड़काया है, बराबर, अभी ये लोगों ने घर लिया है, कुछ ना कुछ डॉक्यूमेंट बना होगा, नोटरी होगा, रजिस्टर कुछ तो होगा ना. वो लोगों की जो फसवणूक हुई है वो लोगों ने पुलिस के पास जाना चाहिए, पुलिस इंक्वायरी करेगी. हमारे पास देना, अगर वो पुलिस के पास नहीं जाना चाहते तो हमारे पास देना चाहिए. नहीं मैडम, लोगों के फसावट हुई वो ठीक है, लेकिन मेरा सवाल ये है कि अभी के समय में कार्यवाही न हो इसके लिए रोड जाम को इस तरह से भड़काने की वीडियो भी है, तो उन लोगों को डायरेक्ट मेरी तो आगे के कुछ जो कुछ अभी डिसाइड होगा वो सम्माननीय कलेक्टर सर के साथ डिस्कशन करके, या मेरे SDO सर है, हम सब डिस्कशन करके आगे की स्ट्रेटजी डिसाइड करेंगे. अभी फिलहाल आज तो मैं कुछ आपको बता नहीं सकती कि मेरी कार्रवाई कर रही है कि 8 दिन में है या 10 दिन में, ऐसा कुछ नहीं है अभी. मैडम, अभी जो बेघर हुए हैं उनके लिए क्या सरकार की तरफ से आप कुछ मदद करेंगे? नहीं, ऐसा कुछ प्रावधान नहीं है. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी ज्या महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यावेळी तहसीलदार वसईच्या तहसीलदार त्या घरांवर तोडक कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी स्वतःची घरं वाचवण्यासाठी त्या महिला पुढे आल्या, आणि ती घरं वाचवण्यासाठी पुढे आलेल्या महिलांवर, गरोदर महिला होत्या त्यामध्ये, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये एक गरोदर महिलाचं बाळ
दगावलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यानंतर तहसीलदार मॅडमनी वसईची जनता हळवण आहे असं सांगितलं। ह्या सगळ्या विषयावर आज आम्ही मोर्चाचं आवाहन केलं होतं, आक्रोश मोर्चाचं, परंतु काल आमचं पत्र आल्यापासून वसईचे तहसीलदार असतील, वसई पोलीस स्टेशनचे पोलीस असतील, ह्यांनी आम्हाला संपर्क केला आणि सांगितलं की तुम्ही मोर्चा काढू नका, शिष्टमंडळ घेऊन या, चर्चा करू आणि चर्चेतून मार्ग काढू। आणि खास करून आम्ही 10वी 12वीची परीक्षा असल्यामुळे त्या ठिकाणची किमान 5 ते 10 हजार पब्लिक ही अतिशय आक्रोशित झालेले आहे आणि मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतील त्यांचा आक्रोशाला इथे काहीतरी कायदा सुव्यवस्था बिघडण्याची अवस्था असल्यामुळे आम्ही हा मोर्चा तात्पुरती स्थगित केलेला आहे आणि आमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही इथे तहसीलदारांना भेटायला आलो। अतिशय शांत आणि शिस्त पद्धतीने सकारात्मक चर्चा झाली। आमची मागणी एवढीच होती की जर ती सरकारी जमीन असेल तर त्या सरकारी जमिनीवर तहसीलदारांच्या 5 ते 10 वर्ष झाली त्या लोकांच्या झोपड्या बांधून, तेव्हा इथलं तहसीलदार, तलाठी, सर्कल, प्रांत आणि शासन प्रशासन झोपलं होतं का? तेव्हा का कारवाई झाली नाही? तर मॅडमचं असं म्हणणं आहे की मला 2.5 वर्ष झाली, परंतु 2.5 वर्षापासूनही मॅडम शांत का बसल्या होत्या? त्यानंतर तोडक कारवाई करत असताना काही लोकांच्या घरावर तोडक कारवाई झाली, परंतु काही बिल्डरांच्या चालीवर किंवा मोठमोठ्या लोकांच्या घरावर कारवाई झालेली नाही, त्या लोकांना नोटिशी भेटलेली नाही। जर कायदा असेल तर सर्वांना समान असेल, कारवाई होत असेल, तर ज्या पद्धतीने गरिबांच्या घरावर कारवाई झाली त्याच पद्धतीने श्रीमंताच्याही घरावर कारवाई झालीच पाहिजे। ह्या मागणीसाठी आम्ही आलेलो। मॅडमनी सांगितलं मी कारवाई करीन, परंतु कधी कारवाई केली जाते आम्हाला बघायचं आहे। जर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने उतरणार, 10वी 12वीची परीक्षा संपल्यानंतर एक मोठं असं तहसीलदारावर घेराव घातलं जाईल आणि जोवर आमचे प्रश्न सुटत नाही तोवर आम्ही इथून उठणार नाही। राहिला विषय की महिलांवर जो लाठीचार्ज झाला आहे त्या गोष्टीची चौकशी होईल, त्यानंतर वसईच्या जनतेला जे हैवान सांगितलं आहे त्या गोष्टीची मॅडमनी सांगितलं की चुकून माझ्या तोंडून तो शब्द निघाला, मला सांगायचं होतं इथल्या बिल्डरांना आणि सातत्याने जे कोणी मॅडमच्या मागे लागल्यात त्यांना हैराण केलं जाते, त्यांना मला हैवान सांगायचं होतं, परंतु चुकून मी वसईच्या जनतेला हैवान सांगितलं आहे। वसईची जनता ही मला आज देव वाटते आणि आम्हाला असं सांगायचं आहे की ज्यावेळी वसईच्या जनतेने आक्रोश मोर्चा काढण्याचं आवाहन केलं त्यावेळी इथल्या तहसीलदारांना देव वाटायला लागले। ह्याच्या अगोदर अशा पद्धतीने मॅडमने दिलगिरी व्यक्त केली नव्हती। दुसरी गोष्ट की मॅडमने सांगितलं की वसईचा इतिहास आहे की पहिली तहसीलदार ही लेडीज आहे। आम्हाला सांगायचं आहे की आजपर्यंत अनेक तहसीलदार होऊन गेले, परंतु कोणीच गोरगरिबांच्या घरावर अशा प्रकारचे बुलडोजर फिरवले नाही। आणि वसईची तहसीलदार लेडीज असताना महिला दिनाच्या दिवशी महिलांवर त्या महिलाच्या समोर लाठीचार्ज होते, आम्हाला बघायचं आहे की आज आम्ही त्यांना इशारा देण्यासाठी आलेलो की कारवाई झाली पाहिजे। आम्हाला बघायचं आहे की वसईचे तहसीलदार हे मायबाप आहेत तालुक्याचे, त्या महिला आहेत एक, आणि त्यांनी त्या पोलिसांवर किंवा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का? जर महिलांवर लाठीचार्ज केला जात असेल तर कुठल्या प्रकारे आणि कुठल्या कायद्याने तुम्ही लाठीचार्ज केला, ह्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। दुसरी गोष्ट की मॅडमची जी बदनामी चालू आहे ही संबंध वसई तालुक्यातल्या तहसीलदारांची बदनामी आहे, लोकांमध्ये गैरसमज पसरवला जातो की जर तहसीलदारांनी 15 लाख रुपये घेतले असा जर आरोप केला जातो तर वसईचे तहसीलदार शांत का बसल्यात? जर घेतले असतील म्हणून शांत बसल्यात, जर खरोखर नसतील घेतले तर तहसीलदारांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्या माणसांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तरच लोकांमध्ये काहीतरी जो काय असंतोषपणा निर्माण झालाय तो थांबेल। त्यानंतर कारवाई करत असताना सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, नाही तर मग आम्ही तहसीलदारावर मोर्चा काढल्याशिवाय शांत बसणार नाही। आमचा मोर्चा तद्यास तुर्तास स्थगित केलेला आहे। आमची पद्धत आहे की आधी मोर्चा आणि मग चर्चा, परंतु फक्त 10वी आणि 12वीची परीक्षा असल्यामुळे लोकांना त्रास होणार झाला नाही पाहिजे। आम्ही जनतेच्या बाजूने लढतो आणि हा मोर्चा जर काढला तर मोठ्या संख्येने लोक उतरले असती, कारण की लोक बेघर झालेले आहेत, संपूर्ण रस्ता जाम झाला असता, म्हणून आम्ही हा मोर्चा तूर्तास स्थगित केलेला आहे। जर ह्यावर योग्य मार्ग निघाला नाही, योग्य कारवाई झाली नाही, न्याय मिळाला नाही, तर आम्ही मोर्चा काढणार आणि आज आम्हाला तहसीलदार लेखी देणार आहेत, म्हणून आम्ही तूर्तास हा मोर्चा स्थगित करतो। परंतु 10वी 12वीची परीक्षा संपल्यानंतर आम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आणि मोर्चा काढणार। हमसे चर्चा के दौरान आपने कई सारी बातें कही, तो क्या है जरा मीडिया के सामने आप कहना चाहेंगे? ये काय सांगितलं ते भले त्यांनी सांगितलं सर की आता आम्ही त्या लोकांची घरं तोडली, मग त्यांच्यावर ते घरं तोडताना त्यांच्यावर कारवाई करताना आम्हालाही वाईट वाटत होतं, परंतु का वाईट वाटत होतं ते असं का करतात? त्यांनी मला उत्तर द्यायला हवं होतं। मी त्यांना प्रश्न विचारला होता की गोरगरीब आदिवासी गांजलेले गुंजलेल्याच लोकांना नोटीसची तहसील का काढतो?
बिल्डरांना नोटीस का काढत नाही, बिल्डिंगला नोटीस का काढत नाही, मोठ्या लोकांना नोटीस का काढत नाही? इथे कुठेतरी एक बिल्डिंग बांधलेली आहे, ती अनधिकृत आहे। निर्मळ मध्ये एवढं मोठं तळाव आहे, 80-82 गुंठ्याचा तलाव आहे, त्या तलावामध्ये भरणी करून लोकांनी बिल्डिंगी बांधल्यात, बंगले बांधल्यात, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? त्यांना नोटीस का काढल्या जात नाही? आम्हा आदिवासींना का नोटीस काढली जाते? गोरगरिबाला नोटीस का काढली जाते? कारण काय ह्याचं? त्यांच्यावर का कारवाई? याचा अर्थ मी त्यांच्यावर आरोप नाही करत, परंतु जिथे काही ती व्हिडिओ व्हायरल झालेली आहे ह्याच्यात काहीतरी सत्यता असायला हवी असं माझं म्हणणं आहे। मंत्री, आमदार, खासदार, सत्ताधारी जो लोक आहेत, ह्या लोकांनी ह्या गोरगरिबाला टार्गेट केलेलं आहे आणि टार्गेट करून ह्या लोकांना त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना रूम बांधून दिले, रूम बांधल्यानंतर त्या तोडले आणि आता लोकांना काय सांगतात? तहसील मॅडमला फोनावर फोन करतात, कोण करतं? तर बिल्डर करतात। चं टार्गेट कोणाला केलं जातं? तर वसईच्या जनतेला। वसईची जनता हैवान आहे का? खरंच हैवान आहे? जर हैवान आहे, वसईची जनता जर हैवान आहे, तर मग त्यांनी 2.5 वर्ष वसईमध्ये काढले कसे? हमने आया जिसमें कुछ लोग कार्रवाई के पहले ही लोगों को भड़का रहे थे, ऐसे लोगों को चिन्हित नहीं किया गया, ऐसे लोगों के खिलाफ़ FIR नहीं हुई। और यहाँ जो लोग भड़क कर आवेश में आकर जिन्होंने कुछ छोटी मोटी पत्थरबाजी की या सब कुछ किया, उनके ऊपर आप बोल रहे हैं लाठीचार्ज का कोई ऑर्डर नहीं था, लेकिन हाँ पुलिस ने बल प्रयोग किया। तो आखिरकार ऐसे लोग जो भड़का रहे हैं उनके ऊपर क्यों कार्रवाई नहीं हो रही? इसकी कसं आहे का ती जागा जर सर त्या जमिनीवर बिल्डरांनी गोरगरिबांकडून पैसे घेऊन तिथे चाळी बांधल्या आणि आज जर त्या चाळीवर कारवाई होत असेल तर लोक बिल्डरची कॉलर पकडतील अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे। म्हणून हे बिल्डर नालायकगिरी करतायत आणि त्या लोकांना भडकवतायत आणि खरं म्हणजे पोलीस सांगतायत की तुम्ही मोर्चा काढू नका आणि कायदा सुव्यवस्था बिघडवू नका। खरं म्हणजे त्या बिल्डरांनी कायदा सुव्यवस्था बिघडवायला घेतलेला आहे। ते बिल्डर अतिशय लपतछुपत फिरत आहेत, त्या बिल्डरांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बिल्डरांवर FIR झाली पाहिजे। वसईची जनता हैवान आहे हा शब्द वापरत असताना त्याला कारणीभूत सर्वस्वी परिणामाला जबाबदार हे बिल्डर आहेत। त्या बिल्डरांच्या मुले वसईच्या जनतेला आज तहसीलदारांनी हैवान सांगितलेलं आहे। मला असं सांगायचं आहे, ह्या मोर्चाच्या आंदोलनातून आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही ठामपणे मागणी करत आहोत की वसईच्या तहसीलदार आणि वसई पोलीस स्टेशन ह्या लोकांनी त्या बिल्डरांवर FIR दाखल झाली पाहिजे, परंतु त्या बिल्डरांना पाठीशीच घालण्याचं काम इथलं तहसीलदार करत आहे। तहसीलदार टाळाटाळ करतायत, तहसीलदार सांगतायत की तुम्ही त्या लोकांनी FIR दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं, काहीच आवश्यकता नाही। ग्रामपंचायतला घरपट्टी लावत असताना लोकांनी डॉक्युमेंट दिले असतील, बिल्डरांनी ॲग्रीमेंट केले असतील, बिल्डरांनी नोटरी केली असेल, त्या नोटरीच्या आधारे तुम्ही घरपट्टी लावली, तीच नोटरी घ्या आणि पोलीस स्टेशनला जा आणि त्यांच्यावर FIR करा। त्या लोकांना भडकवण्यात असल्याचा बिल्डरचा व्हिडिओ व्हायरल होतोय की तुम्ही रास्ता रोको करा, तुम्ही रास्ता जाम करा। रास्ता रोकला, जाम केला, त्रास सर्वसामान्य जनतेला होणार आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार। त्या लोकांवर, ज्या बिल्डर आहेत त्या लोकांवर FIR दाखल झाली पाहिजे, नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर वसईच्या जनतेला आम्ही आवाहन करतो आमच्या पक्षाच्या माध्यमातून की जो काय रेकॉर्डिंग व्हायरल केला आहे की तहसीलदाराने 15 लाख घेतल्यात, ह्या गोष्टीची वसई तहसीलदार आणि पोलिसांनी चौकशी केली पाहिजे। आणि त्या जो कोणी व्हायरल करणार आहे तो परप्रांतीय आहे, तो इथला स्थानिक नाही मिळत, त्याच्यावर FIR दाखल झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। हमने लगभग कई देर तक इन लोगों से बातचीत की और इन्होंने लगा इन लोगों ने क्या कहा आपने सुना। अब सवाल वही है कि जब इतने सेंसिटिव मुद्दे पर आज हर कोई बात कर रहा है कार्रवाई की, हर कोई बात कर रहा है गौर गरीबों के ऊपर हुए अन्याय की, हर कोई बात कर रहा है तोड़क कार्रवाई से हुए नुकसान की, लेकिन यहाँ जो मुख्य मुद्दा है कि इस नुकसान के पीछे कारणीभूत कौन है, उसकी कोई बात नहीं कर रहा है। और इससे पहले के वीडियो में मैंने दिखाया है कि किस तरह से कुछ लोग लोगों को भड़का रहे हैं कि आप इस तरह से कानून हाथ में लो, तो क्या ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए? दूसरा सवाल जो अभी शेरू वाघ ने जो कहा कि उन्होंने बहुत अच्छी बात कही है, उन्होंने ये कहा कि क्या ज़रूरत है पुलिस को ये आह्वान करने की कि आप हमारे पास शिकायत लेके आओ, जब इन लोगों ने वहाँ पर घरपट्टी के लिए कागज़ पत्र पेश किए तो उसमें एग्रीमेंट है और एग्रीमेंट में वो तथाकथित बिल्डर, मैं जिनको चाल माफिया कहूँगा, वो तथाकथित चाल माफिया, उनके सब उसमें एग्रीमेंट में डॉक्यूमेंट्स है, तो उनके आधार पर क्यों पुलिस सुमोटो लेकर उनके ऊपर उनके खिलाफ़ कार्रवाई नहीं कर रही है? ये कोई बिल्डर
हजारों की तादाद में नहीं है, कुछ चंद चार पांच लोग हैं। इन चार पांच लोगों के खिलाफ अगर कार्रवाई करने में पुलिस सक्षम नहीं है तो फिर पुलिस और हमारा कायदा कहाँ है? जब हजारों लोगों के खिलाफ कार्रवाई की जा सकती है तो चंद लोग जो करणीभूत है उनके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं की जा सकती है, ये सवाल है। आज के लिए हम यहीं रुकेंगे और इस मामले पर अभी ऊंट किस करवट बैठता है ये देखा जाएगा। जैसा मैडम ने स्पष्ट किया है, आपने वीडियो में देखा भी है कि फिलहाल ये कार्रवाई रुकी हुई है और आगे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर महोदय और जो इनको जो आदेश करेंगे उसके बाद वहाँ पर किस तरह की कार्रवाई करना है या उस मामले को किस तरह से हैंडल किया जाना है वो भविष्य की गर्त में है। फिलहाल अभी के लिए इतना ही। वसई से यूसुफ अली। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786